की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही ह्याच्यात ही खोटे पाणी। अरे कशासाठी राजकारणामध्ये राहता, घरी जावा घरी जावा स्वयंपाक करा। की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनात जा। हे वॉर झालं ते ओबीसी आरक्षणावरून, त्याचं झालं असं की राष्ट्रवादीकडून राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन घेण्यात आलं, त्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते। महत्वाचं म्हणजे त्यामध्ये सुप्रिया सुळेंनी केलेलं विधान खूप महत्वाचं होतं। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला जातात आणि 2 दिवसात आरक्षणाचा मुद्दा निकाली लागतो असं वक्तव्य त्यांनी केलं। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कोणाकोणाला भेटले, मला कोणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कोणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे, पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाहीये। यावर चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। आता ज्यावेळेस चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला त्यावेळेस ते ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढत होते, त्यावेळेस रागारागात चंद्रकांत पाटील काय बोलून गेले तेही पहा। अरे कशासाठी राजकारणामध्ये राहता, घरी जावा स्वयंपाक करा। खासदार आहात तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे। चला तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या। आता सुप्रिया सुळेंनी डिवचलं, त्याला चंद्रकांत पाटलांनी वेगळ्या भाषेत उत्तर दिलं, जे उत्तर ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना पटलं ना खुद्द सुप्रिया सुळेंच्या पतींना पटलं। चंद्रकांत पाटलांच्या टीकेची बातमी शेअर करत सदानंद सुळेंनी एक प्रतिक्रिया देऊनच टाकली, मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, जी एक गृहिणी आई आणि एक यशस्वी राजकारणी आहे, भारतातील इतर अनेक मेहनती आणि प्रतिभावान महिलांपैकी ती एक आहे, मात्र चंद्रकांत पाटलांनी केलेला हा सर्व महिलांचा अपमान असल्याचं मत सदानंद सुळेंनी केलं। हे तेच अकाउंट आहे ज्या अकाउंटला सुप्रिया सुळे यांनी फॉलो केलंय, त्यामुळे सदानंद सुळे यांचं हे ऑफिशियल अकाउंट असल्याचंही म्हटलं जातंय। आता या सगळ्यावर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय, पत्रकार परिषदेत ते काय म्हणाले तेही पहा। हे बघा, सुप्रिया ताईच नाही तर कोणाही सामान्य महिलेला सुद्धा आदर देण्याचाच माझा स्वभाव आहे। माझ्या पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभेमध्ये जेवढे महिला आमदार आहेत तेवढे कोणाचेच नाही आहेत, आणि त्यामुळे सदानंदजी ग्रामीण भागामध्ये थोडं राहायला शिका, त्या ग्रामीण भागामध्ये अशा काही म्हणी आहेत, हे म्हणजे पोरालाही आई म्हणते मसनात जा तिकडे, त्या मसनात जायचा अर्थ त्या पोराला स्मशानभूमीत पाठवण्याचा विषय नसतो, आणि तसंच ग्रामीण भागामध्ये हे जमत नसेल तर सोड बघू हे असं म्हणण्याची पद्धत आहे। त्यात सुप्रिया ताईंबद्दल बिलकुल अनादर नाही, जेव्हा जेव्हा सुप्रिया ताई मी भेटतो तेव्हा खूपच आदराने एकमेकाची चौकशी करतो। चला स्वयंपाक विषय काढून टाकू, आपण एवढंच म्हटलं ना की जर तुम्हाला हे ट्रिपल टेस्ट कळत नसेल, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण मिळवता येत असेल तर घरी जा, आणि त्यावेळेस सदानंदजी तुमच्या पत्नीचं नाही तर कोणाचाच अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही। आता हे सगळं आदर अनादराचं राजकारण आज एका दिवसाचं नाही, मात्र चंद्रकांत पाटलांनी वापरलेली भाषा आणि त्यावर दिलेलं स्पष्टीकरण यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा मुंबई तक।